सण समारंभ आणि उत्सव देखील बंद आहेत, त्यामुळेच लाईट डेकोरेशन त्याचबरोबर मंडप डेकोरेशन यांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन मेहकर या ठिकाणी पार पडलं. कोविड-19 प्रादुर्भावामुळे आमच्या व्यवसायांवरती उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात शासन दरबारी महाराष्ट्र टेंट डीलर वेलफेअर यांच्या अंतर्गत मेहकर मंडप आणि लाईटिंग असोसिएशनच्या माध्यमातून अहवालानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 2 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. कोविडचा प्रादुर्भाव गेल्या काही 8 महिन्यांपासून, जनता कर्फ्यू, लॉकडाऊन, शासन स्तरावरून सर्व कार्यक्रमांची बंदी असल्यामुळे आमच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. तसेच बँकांचे कर्जाचे हप्ते, तसेच कौटुंबिक खर्च, शैक्षणिक खर्च, आजारपणाचा खर्च, या सर्व समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या फार कमकुवत झालो आहोत. या निवेदनाद्वारे शासन स्तरावरती मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून आम्हाला रोजगार उपलब्ध होऊन आमच्या मागण्या शासन स्तरावरती विचार करावा. तसेच खालीलप्रमाणे लग्न सोहळा, इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी 500 लोकांची परवानगी, तसेच मंदिरे, धार्मिक स्थळे, राजकीय कार्यक्रम यास परवानगी देण्यात यावी. या सर्व बाबींचा विचार करून शासनानं आम्हास आर्थिक मदत जाहीर करावी आणि आमच्या व्यवसायावरती आलेल्या उपासमारीचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशा प्रकारचं निवेदन मेहकर तहसीलदारांना देण्यात आलं. यामध्ये वैभव चनखोरे, गजानन सातपुते, रामेश्वर जावळे, प्रदीप देशमुख, विनायक जोशी, मनीष रामटेके, इतर व्यावसायिक उपस्थित होते. मंडप बिछायत लाईटिंग असोसिएशन व तसेच फोटोग्राफर, बिछायतवाले, बँडवाले, लाईटिंग असोसिएशनवाले यांच्या अशा संयुक्त विद्यमाने माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन, तहसील कार्यालय, तहसीलदार साहेब तहसील कार्यालय यांना या ठिकाणी निवेदन देऊन अशा प्रमुख मागण्या आहे की लग्न सोहळा, स्वागत समारोह, वाढदिवस, इतर धार्मिक कार्यक्रमासाठी जागेच्या क्षमतेचा अर्धा, आसन क्षमतेची पर्यायी व्यवस्थेसह 500 ते 1,000 लोकांची परवानगी मिळणेबाबत ही प्रमुख मागणी, मंदिरे, धार्मिक स्थळे, धार्मिक राजकीय कार्यक्रमास परवानगी मिळणेबाबत मागणी, या सर्व बाबीचा विचार करून शासनाने आम्हास आर्थिक मदत जाहीर करावी ही मागणी, तसे जे बंद आहेत त्यांना तात्काळ खुले करण्याबाबत मागणी, त्याच्यानंतर 1,00,000 रुपयाचे साहित्य घरामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आणून ठेवून 8 महिने जनता कर्फ्यू, लॉकडाऊन असा शासनाने या ठिकाणी जाहीर केला होता. त्या टायमाला संपूर्ण मेहकर तालुका व बुलढाणा जिल्ह्यातील असोसिएशनच्या बांधवांचे जे बँकेमध्ये कर्जाएवढे डोंगर या ठिकाणी उभे राहिले, त्याच्यावर शासनाने काहीतरी तोडगा काढावा व रोजगाराला आम्हाला या ठिकाणी आमचे मंडप, बिछायत, कोड्यावाले, बँडवाले यांना खुले करून द्यावे व 1,000 लोकसंख्या त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क बांधून या ठिकाणी कशा रीतीने उपस्थित राहील याच्यावर तात्काळ विचार करावा व आमच्या या आंदोलनाला सरकारने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचे या ठिकाणी मेहकर तालुका मंडप बिछायत लाईटिंग असोसिएशनच्या वतीने शासनाला आम्ही या ठिकाणी इशारा करतो. जर या धरणे आंदोलनाला जर आपण प्रतिसाद दिला नाही तर बुलढाणा जिल्ह्यामधून 3,500 अधिक असोसिएशनवाले रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील. प्रतिनिधी मुन्ना काळे, न्यूज टुडे 24, मेहकर, बुलढाणा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.